मित्र मैत्रिणों, वेलकम बैक टू शुभदास क्विक फूड यूट्यूब चैनल। आज अपन मैंगोचा केक बनवणार आहोत। सो आता अपन इन्ग्रेडिएंट्स बघून घेऊया। तेल घेतलेला आहे, मैदा एक कप घेतलेला आहे, मिल्क पावडर आहे, ऑप्शनल आहे, घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी ओके आहे। साखर घेतलेली एक वाटी, दोन आंबे कापून घेतलेले आहेत, दूध घेतलेलं आहे, बेकिंग सोडा किंवा इनो दोन्ही पण चालतील, आणि मँगो एसेन्स घेतलेला आहे। सो आता आपण कृतीकडे जाऊया। आपण एक ग्लास जो दूध घेतलेला आहे ते मी आधी टाकत आहे। अर्धाच घेणार आहे मी, पूर्ण नाही घेणार आहे। आता त्याच्यात मी दोन चमचे तेल घालत आहे। त्याच्यानंतर मी साखर टाकत आहे थोडी थोडी करून, सगळी एकसाथ नाही टाकणार आहे मी। मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता मी याच्यात दोन टीस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे, ते घालत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल, माझ्याकडे आहे म्हणून मी घालत आहे। आणि हे प्रॉपरली आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने पण करू शकता किंवा तुम्ही मिक्सरला लावलात तरीही चालेल। आता आपलं मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। मी मँगोची स्लाइस करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे पण मी प्रॉपरली याच्यात मिक्स करणार आहे। सो आता तुम्ही बघू शकता मी प्रॉपरली याची पेस्ट करून घेतलेली आहे, छान अशी। बघा सगळ्या साईडने ती प्रॉपरली अशी पेस्ट झालेली आहे। आता आजच्या आपण मैद्याचं पीठ घालणार आहोत थोडं थोडं। ह्याच्यात आपण आता हळूहळू मैद्याचं पीठ घालणार आहे। प्रॉपर एकदम पेस्ट पण नको आहे आणि जास्त पण घट्ट नको आहे, मीडियम पाहिजे आहे आपल्याला पेस्ट। सो आता आपण ते मैद्याचं पीठ थोडं थोडं करून घालूया। मी एक बाउल पूर्ण मैद्याचा घेतलेला आहे, मी थोडं थोडं करून घालत आहे, तुम्ही बघू शकता। मी अर्धात आधी घेतलेलं आहे आणि थोडं साईडला ठेवलेलं आहे। तर मी हे प्रॉपरली मिक्स करते, तुम्ही बघू शकता मँगोचा कलर एकदम छान असा हे झालेला आहे। मला फूड कलर ॲड करायची गरज पडली नाही, कारण मँगो ऑलरेडी येल्लो आहे आणि तो केक पण छान असा फ्लफी फ्लफी होईल। जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोही यूज करू शकता, मी इनोचं करत आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल आणि बेकिंग सोडा असेल तर बेकिंग सोडा पण तुम्ही घालू शकता, कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला हेच घालायचं आहे। आता मी थोडंसं अजून घालत आहे। अख्खं मी टाकलेलं आहे आता याच्यात। सो आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे, फक्त त्याच्यात इनो टाकायचं आहे आपल्याला। आणि तो मोल्ड आहे केकचा, त्याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचा आहे प्रॉपरली, पिठा मैद्याच्या पिठाने साईडने कवर करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवते। हा मी केक आज कुकरमध्ये करून दाखवणार आहे। ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे ते इझिली कुकरमध्येही करू शकता, सोप्या आणि सिम्पल स्टेप्स यूज करून। तर मी ते पण तुम्हाला दाखवत आहे। सो तुम्ही बघू शकता एक टीस्पून मी इनो घेतलेला आहे। आता ते मी प्रॉपरली मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते। आता थोडं थोडं करून मी हा केकचा मोल्ड आहे जो घेतलेला आहे, ग्रीस करून ठेवलेला आहे, त्याच्यात मी थोडं थोडं करून टाकत आहे। मी आधी थोडंसं घेते, मी ह्याचे दोन केक बनवू शकते, तुम्ही पण जास्त केलात
तर दोन केक आरामशीर त्याच्यात बनवू शकता। तर मी दोन केकचा बॅटर केलेला आहे बघा, अजून एक ह्याच्यात होऊन जाईल केक। आणि झालं की ह्याच्यावरती टॅप करायचं, कारण खाली जर बबल्स असतील तर ते फुटून बाहेर येतील आणि प्रॉपरली तो सॉफ्ट आणि फ्लफी होऊन जाईल। सो तुम्ही बघू शकता किती छानपैकी मी सेट करून ठेवलेलं आहे। आता आपण कुकरकडे जाऊया। नाही टाकत आहे, फक्त एक रिंग ठेवलेली आहे कारण पूर्ण खाली ते टच व्हायला नको म्हणून। तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही मिठाचं ते नेहमी जसे दाखवतात प्रत्येक जण मीठ टाकून हे करायचं, तसं तुम्ही करू शकता। मीठ नाही वेस्ट करायचं असेल तर ते ही टेक्निक खूप छान आहे। सो तुम्ही बघू शकता आता माझं पाणी पूर्ण साईडने आटलेलं आहे, कुकरच्या भांड्यात माझं जरा पण पाणी नाही आहे। आता हेच मी ह्याच्यावरती आता केकचा जो मोल्ड मी रेडी केलेला आहे, केकचा मोल्ड जो मी रेडी केलेला आहे आता तो भांड्यात ठेवत। सो तुम्ही बघू शकता मी कुकरचा भांडा घेतलेला आहे, तर कुकरच्या भांड्याचा जेव्हा आपल्याला केक करायचा असेल तेव्हा आपल्याला आधी रबर काढून घ्यायचा आहे। आपल्याला कुकरच्या भांड्याला रबर लावायचा नाही आहे। सो आता मी 5 ते 10 मिनटं थोडा फास्ट गॅसवर ठेवणार आहे, त्याच्यानंतर 45 मिनिट्स आपल्याला पूर्ण कुकरला मीडियम फ्लेमवरती ठेवून सेट करून घ्यायचं आहे। फास्ट नाही करायचं आहे, 10 मिनिट्सनंतर आपल्याला पूर्ण 45 मिनिट्स स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ते कुक करायचं आहे, ते छानपैकी बेक होऊन फुलून येतं आहे। सो गाईज तुम्ही बघू शकता आता मी केक माझा रेडी झालेला आहे, एकदम फ्लफी फ्लफी आहे। मी तुम्हाला टर्न करून पण दाखवते बघा, एकदम सॉफ्ट आहे। मी कापूनही तुम्हाला दाखवते, बघा तुम्ही इतका छान झालेला आहे ना, आणि टेस्टी मँगो म्हणजे सगळ्यांच्या तोंडात सुटणारा पाणी। तुम्ही बघू शकता केक पण इतका स्पॉन्जी आहे आणि खूपच छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी घरी, आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे सांगा नक्की। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, जेव्हा जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला समजेल।